नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं मनकपूर्वक आणि पुण्याचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 2023 मधले म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंतचे जेही महत्त्वाचे असे पुरस्कार दिले गेलेले आहेत आणि 2022 मधील सुद्धा ते सर्व पुरस्कार आपण एव्हरी कॅटेगरीमधले प्रत्येक कॅटेगरीतले पाहणार आहोत आणि महत्त्वाचे 2021 मधले सुद्धा. म्हणजे तुम्ही जर थंबनेल बघितला तर त्याच्यामध्ये जे आपण बघतोय की याच्यामध्ये 2023 या वर्षामध्ये ज्याही परीक्षा होणार आहे त्या सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे आणि बिलकुल परीक्षाभिमुखच असणारे असे पुरस्कार आपण डिटेलमध्ये 1 बाय 1 पाहणार आहोत. त्यामुळे आजचा जो आपला व्हिडिओ आहे, आपलं लेक्चर आहे, हे जबरदस्त होणार आहे आणि त्याच्यामध्ये पूर्णतः आपण जो डेटा आहे हा ऑथेंटिक डेटा वापरणार आहोत आणि आयोगाने परीक्षेमध्ये विचारला प्रश्न या कॅटेगरीमध्ये तर आपला कुठेही जायला नको, आपला असा प्रयत्न असणार आहे. कारण आता एक्झाम आपली जवळ आलेली आहे, जवळ आली म्हणजे आता काउंटडाऊन चालू झालेला असं समजून घ्यायचं. अशा वेळेस स्ट्रेस मॅनेज करत असताना असे लेक्चर्स बघणं अत्यावश्यक ठरत असतं. म्हणजे एक रिव्हिजनचा हा जो भाग आहे हा त्याच्यामधून परिपूर्ण होऊन जातो. एक स्पीडने तुमची रिव्हिजन होते आणि एक पिक्चरायझेशन आणि बघणे ऐकणे याच्या मार्फत तुमचा चांगली चांगला सराव होत असतो. ठीक आहे, त्या अगोदर आता एवढे कमी दिवस राहिलेले आहेत, ह्या कमी दिवसांमध्ये सगळ्या शॉर्टकटमध्ये काय मिळणार आहे तुम्हाला, तर त्या कोर्समध्ये हा जो माझा कोर्स आहे राज्यसेवा गट ब गट ग म्हणजे 4 जून आणि 30 एप्रिलसाठी टार्गेट संपूर्ण चालू घडामोडी हा तुम्हाला परिपूर्ण मिळून जाणार आहे विदिन 25 एप्रिलपर्यंत. म्हणजे तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत हा परचेस केला त्यांना माहिती आहे की त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत आहे. परीक्षा भिमुखच होत आहेत आणि ह्या अतिशय कमी आणि माफक दरामध्ये म्हणजे 300 रुपये या फीजमध्ये हा तुम्हाला विदर्भ आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल असा कोर्स आहे जो तुम्हाला आत्ताच अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, उपयुक्त ठरणार आहे. कमी दिवसांमध्ये एका 4 दिवसांमध्ये 5 दिवसांमध्ये तुम्ही मागच्या 2 वर्षाची पूर्ण रिव्हिजन याच्या माध्यमातून होऊन जाणार आहे. कारण ऑलरेडी याच्यामध्ये 70% आपण कव्हर करून घेतलेला असा हा चालू घडामोडीचा माझा स्वतःचा कोर्स आहे आणि आता 30% म्हणजे वेळोवेळी त्याच्यामध्ये आपण अपग्रेडेशन करतो आहे आणि 30 एप्रिलपर्यंत आपला हा परिपूर्ण असा कोर्स तयार होऊन जाणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. मग या कोर्समध्येच तुम्हाला जी वार्षिकी आहे 2023 ची जी चालू घडामोडीची वार्षिकी आहे ती परिपूर्ण तुम्हाला मिळणार आहे 1 जानेवारी 2022 ते 30 एप्रिल 2023 पर्यंतचं. त्याच्यामध्ये पूर्ण डेटा तुम्हाला याच्यावर आणि आपल्या कोर्सच्या माध्यमातून ही वार्षिकी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार. म्हणजे तो कोर्स परचेस केल्यानंतर ही वार्षिकी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. हे बघा, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने कॅटेगराईज करून दिलेले तुम्हाला पुरस्कार असतील की म्हणजे प्रत्येक सेक्शन जे सेक्शन महत्त्वाचे आहे चालू घडामोडीमध्ये त्याच्या अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये पीडीएफ टाईपमध्ये नोट्स मिळणार आहे. ठीक आहे, पोर्टल, मोहीम, ॲप्स, ऑपरेशन महत्त्वाचे, साहित्य अकादमी पुरस्कार असतील, त्यानंतर महत्त्वाचे पुरस्कार असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. 1 एप्रिलपासून मिशन स्वाध्याय चालू झालेला आहे 2.0, जे प्रचंड प्रमाणात मागच्या वर्षी आपल्याला 1 जे रिस्पॉन्स मिळाला तोच रिस्पॉन्स आजही आहे. ही मार्गदर्शक टीम आहे, त्यामध्ये ह्या पद्धतीने शिक्षक तुम्हाला पर डे त्यांच्या लेक्चर्सप्रमाणे किंवा त्यांच्या सब्जेक्टप्रमाणे तुम्हाला टार्गेट देतील. टार्गेटनंतर संध्याकाळी तुमची टेस्ट होईल आणि त्या टेस्टवर मार्गदर्शक जे आहेत शिक्षक परीक्षक ते स्वतः त्या विषयामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे ऑनलाईन. म्हणजे एका पद्धतीने तुम्ही जर बघितलं तर मेन्स ऑनलाईन होणार आहे, त्याचाही तुमचा फायदा होऊन जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण कुठे कमी पडत आहोत असे या तज्ज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे, म्हणजेच हा इनिशिएटिव्ह आपला सुरू झालेला आहे 1 एप्रिलपासून. ठीक आहे, ही ती टीम आहे आपली पूर्ण मिशन स्वाध्यायची. ठीक आहे, मेन मुद्द्याकडे येऊयात. वन लाइनर पहिल्यांदा काय करू आपण, वन लाइनर जे आहेत असे महत्त्वाचे पुरस्कार बघून घेऊयात. मग त्याच्यामुळे काय ठरेल आपल्याला की आपला एक डिटेलमध्ये आणि एक वन लाइनर हे दोघी जे पार्ट आहे या दोघी पार्टच्या माध्यमातून आपण आपला चालू घडामोडींचा महत्त्वाचे पुरस्कार जो आहे ते याच्यामध्ये कव्हरअप करून घेणार आहोत. ठीक आहे, चला पहिला पुरस्कार बघूयात. तर पहिला पुरस्कार आहे आपल्यासमोर तो आहे
पहिला डॉक्टर पतंगराव कदम स्मृती पुरस्कार सन्मान कुणाला मिळाला आहे तो आदर पुनावालांना. आदर पुनावाला जर म्हटलं तर सिरम इन्स्टिट्यूटशी ते म्हणजे आता पूर्ण भारताला आणि जगाला सुद्धा हे नाव माहिती आहे. कोविडच्या कालखंडामध्ये जी कोव्हॅक्सिन त्यांनी शोधली आणि निर्मिती केली त्याच्याने आदर पुनावाला हे आता घराघरात नाव माहिती आहे. तर यांच्या या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी पतंगराव कदम जे माजी मंत्री आहेत महाराष्ट्राचे राजकारणी देखील आहेत त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि त्यांच्या नावाने हा गौरव म्हणजे गौरव केला जातो एखाद्या व्यक्तीचा ज्याच्यामध्ये आदर पुनावाल्यांचा हा पहिला पतंगराव कदम स्मृती पुरस्कार सन्मान त्यांना प्राप्त झालेला आहे. दुसरं बघूया महाराष्ट्रातील पोलिसांना बेस्ट पोलीस युनिट पुरस्कार कुठे मिळालेला आहे तर तो मिळालेला आहे नागपूर आणि जालना या दोन सिटीमधल्या दोन जिल्ह्यामधल्या पोलिसिंगना बेस्ट पोलिसिंग म्हणून बेस्ट पोलिसिंग म्हणून बेस्ट पोलीस युनिट्स म्हणून पुरस्कार मिळाला. आता हे काय आहे ते तुम्हाला सांगून देतो की बेस्ट पोलीस युनिट म्हणजे जे गुन्हे असतात त्या गुन्ह्यांना तीन कॅटेगरीजमध्ये केलं जातं. म्हणजे जरी एखाद्या गावामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जे गुन्हे घडतात त्यांना कॅटेगराईज केलं जातं ए बी आणि सी. मग यामध्ये काय केलं जातं की जे अति गंभीर गुन्हे आहेत त्यांची शोध आणि त्याचा परिपूर्ण तपास करणे, बी त्याच्यापेक्षा कमी असलेले जे असे गुन्हे आहेत हे गुन्ह्यांचेच प्रकार आहेत बरं, हे गुन्ह्यांचेच प्रकार आहेत, याच्यामध्ये अतिसंवेदनशील याच्यात त्याच्यापेक्षा थोडा कमी गुन्हे आणि हे तिसरं म्हणजे त्याच्यापेक्षा निव्वळ कमी. मग ह्या गुन्ह्यांमध्ये ज्या पद्धतीने पोलिसांनी बेस्ट पद्धतीने म्हणजे असं म्हणतो आपण की त्यांनी शोध लावले त्याच्यामध्ये गंभीर गुन्हे असतील साधे गुन्हे असतील यामध्ये त्यांनी व्यवस्थित असे कामं केलेले आहे आणि झालेला गुन्हा त्याचा शोध लावून त्या शोध म्हणजे त्याच्यामधले गुन्हेगार पकडून त्यांना शिक्षा होईपर्यंत याला कॅटेगराईज केलं जातं ह्या अशा ए बी सी कॅटेगरीजमध्ये अबगडमध्ये. तर याच्यामध्ये महाराष्ट्रातील बेस्ट पोलीस युनिट जे आहे ते दोन शहरामधील आहे, तर एक आहे नागपूर आणि दुसरं जालना. तुम्हाला पी डी एफ मी साईडला जाईल तेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, ठीक आहे, याचं तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. पुढचं आहे ऑनलाईन गेमिंग मधील भारतातील सेंटर ऑफ एक्सलन्स. तर ऑनलाईन मेघालय या राज्यातील शिलाँग या ठिकाणी ऑनलाईन गेमिंगमधील भारतातील सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केलं जाणार. आता काय आहे ऑनलाईन गेमिंगमधलं तर आज आपल्याला माहिती आहे. तर भारतामध्ये किंवा जगामध्ये संपूर्ण तर डिजिटलायझेशन झालं आणि डिजिटल इंडिया या आपल्या भारताच्या इनिशिएटिव्ह अंतर्गत गेमिंग जे आहे ऑनलाईन गेमिंग हिला चालना देण्यासाठी म्हणजे ऑलरेडी आहेच आणि त्याच्यामधून आपण असं म्हणू शकतो की त्याच्यातनं रेव्हेन्यूही जनरेट होतो आणि डिजिटल इंडियाच्या माध्यमातून एक डिजिटल साक्षरता निर्माण होते. कारण जी नवीन पिढी आहे आपल्याला माहिती गेमिंगचं वेड किती आहे, परंतु त्याला कंट्रोल करण्यापेक्षा त्याला एक पद्धतीने व्यासपीठ तयार करून देणं आणि त्याच्यातनं नवीन नवीन रोजगार निर्मिती करून देणं असे गेमिंग्स नवीन तयार करणे ज्यांना जगामध्ये आपण म्हणू शकतो की त्यांना व्यासपीठ मिळेल आणि अशा पद्धतीने. तर सेंटर ऑफ एक्सलन्स कुठे स्थापन केलं जाणार आहे, मेघालय राज्यामधलं शिलाँग. म्हणजे दोघी लक्षात ठेवा, मेघालय भी लक्षात ठेवा आणि शिलाँग पण लक्षात ठेवा. चला पुढचं बघूया प्रवासी भारतीय पुरस्काराने सन्मानित कुणाला करण्यात आलं हे सगळे 2023 ते पण लिहून देतो तुम्हाला मी. हे जे सर्व पुरस्कार आहे हे 2023 मधले आहेत. म्हणजे ते सांगण्याचा मुख्य मुद्दा असा आहे की हे जे वन लाइनर पाहत आहोत आपण ह्या वन लाइनरमध्ये जानेवारी अगोदर आपण 23 वन लाइनरमध्ये 2023 ते मार्च 2023 च्या दरम्यान जे पुरस्कार मिळाले ते सगळ्यात आहे म्हणून हे असं लक्षातच ठेवायचं आहे, ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला ते तिथे हे कारण हा जे वन लाइनर पुरस्कार आहेत हे पूर्ण 2023 मधले असतील 2-3 पण पूर्णतः जर पाहिले तर ते 2023 मधले आहेत म्हणून लिहून दिलेलं आहे, ठीक आहे. तर हे जे आहे थिरू कुमार नादेसन यांना हा प्राप्त झालेला आहे. कोणता प्रवासी भारतीय पुरस्कार. आता प्रवासी भारतीय पुरस्कार याचा सुद्धा इतिहास आहे. 9 जानेवारी 1915 ला आफ्रिकेतून भारतात
भारताचे जे राष्ट्रपिता म्हणतात त्यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या दिवसाला भारतीय प्रवासी दिवस म्हणून ओळखला जातो. आणि जो 17वा भारतीय प्रवासी दिवस होता हा जो इंदोरला त्याचा कार्यक्रम झालेला आहे, या इंदोरच्या ठिकाणी आपल्याला थिरुकुमार नादेसन यांना हा पुरस्कार दिलेला दिसतो. आणि हे जे थिरुकुमार नादेसन आहेत तर हे श्रीलंकामधील तमिळ वृत्तपत्र जे आहे प्रसिद्ध, त्या तमिळ वृत्तपत्राचे ते संपादक आहेत. आणि कोविडच्या कालखंडात त्यांनी केलेल्या प्रचंड कार्यासाठी त्यांना या गौरव म्हणजे या पुरस्काराने गौरव केलेला आपल्याला दिसून येतो. समजलं? म्हणजे महत्त्वाचं काय आहे की त्या ठिकाणी ह्या व्यक्तींनी काम कार्य केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना हे पुरस्कार दिले जाते, आपण ते पण पाहणार आहोत. ठीक आहे, पुढचं आहे टाईम पर्सन ऑफ द इयर 2022. मी म्हटलं ना जे महत्त्वाचे आहेत ते 23 प्रोव्हाइड केले गेलेले आणि 22 काही आहेत तसं तर मी लिहिलेलं आहे, तिथं मेन्शन करून दिलेलं आहे तुम्हाला. तर मग याच्यामध्ये बघा, तर नाव तुम्हाला ओळखीचं वाटतं, सगळ्यांनाच ओळखीचं आहे. कोण आहे? व्लादिमीर झेलेन्स्की युक्रेनचे हे राष्ट्राध्यक्ष आहे. आणि रशियाबरोबर असलेल्या ह्या वादामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने इनिशिएटिव्ह घेतलेला आहे किंवा जे धाडस दाखवलेलं आहे, अजूनही युक्रेन आणि रशिया वॉर चालू आहे, कुठल्याही बाजूने अजूनही निकाल लागलेला नाही, आणि अशा लढाऊ वृत्तीमुळे काय झालेलं आहे, तर त्यांना टाईम पर्सन ऑफ द इयर 2022 हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचं आहे हे दादासाहेब चुकीने झाले, प्रिंट मिस्टेक आहे, लक्षात ठेवा, सांगतो ही प्रिंट मिस्टेक आहे. ते फक्त मार्कोनी पुरस्कार 2023, लक्षात ठेवा, हे प्रिंट मिस्टेक आहे, दादासाहेब येऊन गेले. मार्कोनी पुरस्कार 2023 जो आहे हा प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो, तर तो डॉक्टर हरी बालकृष्णन. आता काय आहे रे हा मार्कोनी पुरस्कार, त्याबद्दल थोडं समजून घेऊ. मार्कोनी पुरस्कार जो आहे हा मार्कोनी प्रतिष्ठान जे आहे किंवा मार्कोनी सोसायटी यांच्यामार्फत दिला जातो. कशासाठी दिला जातो ते समजून घेऊयात. तर कम्युनिकेशनमध्ये वायरलेस कम्युनिकेशन या तंत्रज्ञानामध्ये उच्च कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ठीक आहे आणि यांना हा मार्कोनी पुरस्कार दिला जातो. 1975 पासून त्याची सुरुवात आहे, पहिल्यांदा दिला गेला तो 1975 आणि ह्या वर्षाचा जो मिळाला आहे तो डॉक्टर हरी बालकृष्णन. तर हे हरी बालकृष्णन जे आहे हे भारतीय वंशाचे अमेरिकेतील टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातले प्रसिद्ध असे शास्त्रज्ञ आहे आणि त्यांना त्यांच्या ह्या कार्याबद्दल हा मार्कोनी पुरस्कार दिला गेलेला आहे. क्लिअर आहे? तुम्हाला मी वेळ देईल शेवटी, जेव्हा पूर्ण PPT संपेल तेव्हा तुम्हाला स्क्रीनशॉटसाठी वेळ देतो. आज पूर्णच होणार आहे, याच्यामध्ये पुरस्कार टोटल कम्प्लीट होणार आहे. जरी व्हिडिओ त्याची लेंथ वाढत असेल तरी त्याच्यामध्ये परिपूर्ण असे पुरस्कार तुम्हाला प्राप्त होणार आहे. पुढचं आहे लाईफटाईम अचीवमेंट ऑनर ऑफ ऑनर इन UK. तर हा मिळालेला आहे मनमोहन सिंग यांना 2023. म्हणजेच काय आहे, मनमोहन सिंग 1991 पासूनच जगाला यांची जे LPG मॉडेल भारताने स्वीकारलं, म्हणजे असं म्हणू शकतो आपण की लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, खाऊजा ज्याला ते म्हटलं जातं इकॉनॉमीमध्ये, तर याच्याने भारताची जी परिस्थिती होती 1991 अतिशय आपण म्हणजे इमर्जन्सी जी असते, इकॉनॉमिकल इमर्जन्सी Article 360 अंडर जी लावावी लागते तशी तशी परिस्थिती निर्माण होऊन गेलेली आपल्याला दिसून येत होती. परंतु मनमोहन सिंग यांनी त्यावेळेस घेतलेले निर्णय ॲज अ अर्थमंत्री म्हणून
त्यांनी जे काम केलेलं आहे या कामासाठी तेव्हापासून तयार ते भूतपूर्व आपले का आहेत तर राष्ट्र पंतप्रधान सुद्धा आहेत तर यांनी या सगळ्या सामाजिक कार्यासाठी किंवा त्यांनी केलेल्या त्यांच्या आयुष्यामधल्या या सगळ्या कार्यासाठी त्यांना काय दिलेलं आहे तर लाईफ टाईम अचीवमेंट ऑनर इन UK हा पुरस्कार दिला गेला आहे. तो कुणामार्फत दिला जातो तर UKतली जी सोसायटी आहे युनायटेड किंगडम मधले त्याच्यामध्ये हा पुरस्कार त्यांना मिळालेला आपल्याला दिसून येतो. पुढचा आहे गोल्डन बुक पुरस्कार 2023. गोल्डन बुक पुरस्कार 2023 विजेते आहेत राखी कपूर आणि कोणत्या पुस्तकासाठी ते पण लक्षात ठेवा तर ते पुस्तक आहे नाव वी ब्रेथ म्हणजे मोस्ट अवेटेड जो पुरस्कार आहे हा मोस्ट अवेटेड पुरस्कार म्हणजे गोल्डन बुक पुरस्कार ज्याला असं आपण म्हणू शकतो की याला एशियाचा साहित्यातील नोबेल सुद्धा म्हणतात साहित्यातील हा हे लक्षात ठेवा साहित्यातील नोबेल पुरस्कार म्हणून देखील तो ओळखला जातो. कोण आहे त्याचे 2023 म्हणू शकतो आपण की पुरस्काराचे विजेते तर ते आहे राखी कपूर आणि त्यांचं बुक कोणतं आहे तर नाव वी ब्रेथ. या पुस्तकामध्ये काय केलेलं आहे त्यांनी तर या पुस्तकामध्ये एक सामाजिकतेवर त्यांनी अतिशय जबरदस्त प्रकाश टाकलेला आहे. नावातच दिसतं आपल्याला काय पुस्तकाचं नाव तर नाव वी ब्रेथ म्हणजे आम्ही आता काय करणार आहोत तर आम्ही श्वास घेत आहोत म्हणजे एका पद्धतीने स्वातंत्र्य जे असतं ह्या स्वातंत्र्याचा तिथे आपण असं म्हणू शकतो की त्यांनी उगव केला आहे उदो केलेला आहे किंवा त्याचं महत्त्व पटवून दिलेलं आहे या पुस्तकाच्या माध्यमातून. मग याच्यामध्ये एक सर्वांगीण सामाजिक जीवनाचा पाया कोणत्या बेसवर असतो स्वातंत्र्य समता बंधुता जसं आपण फ्रेंच रिव्होल्युशन नंतर घेतलेला आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विषय इथे त्यांनी या बुक्समध्ये वापरला आहे आणि वापरला किंवा त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेला आहे. अतिउच्च अशा पद्धतीची ही कादंबरी आहे बुक आहे नोवेल आहे आणि तिला गोल्डन बुक पुरस्कार हा मिळाला आहे 2023. चला पुढे जाऊयात. पुढचा आहे आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार 2023 सन्मानित करण्यात आलाय महेंद्र मिश्रा यांना. आता हे महेंद्र मिश्रा जे आहेत हे महेंद्र मिश्रा म्हणजे हे सुद्धा एक कवी आहेत आणि ओडिशा साहित्यामधील ते प्रसिद्ध आहेत. ओडिशा साहित्यामधील महत्त्वाचे अशा कामासाठी म्हणजे ओडिशा ही जी भाषा आहे हिच्या जतन आणि जपणूक आणि तिची वाढणूक म्हणजे तिची व असं म्हणू शकतो की प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी काम केलेलं आहे आणि हे ओडिशा साहित्यिक आहे त्याच्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार 2023 सन्मानित करण्यात आलेला आहे डॉक्टर महेंद्र मिश्रा. पुढचा आहे नॅशनल जिओग्राफिकचा पिक्चर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे कार्तिक सुब्रमण्यम यांना. 2023 सगळं लक्षात ठेवायचं आहे 2023 आहे नॅशनल जिओग्राफिकलचा पिक्चर ऑफ द इयर. नॅशनल जिओग्राफिक काय आहे तर हे प्रसिद्ध असं चॅनल आहे डिस्कवरी चॅनलसाठी ही सुद्धा एक चॅनल आहे जे वाईल्ड लाईफवर पूर्णतः म्हणजे त्याच्यावर डॉक्युमेंटरी बनवते आणि त्यांचा मोटोच आहे की जे वाईल्ड लाईफ आहे रेड डाटा बुक्समध्ये ज्याही पद्धतीने नामशेष होणारे प्राणी आहेत वनस्पती आहे स्पेसिस आहे यांचं संरक्षण करणे हे नॅशनल जिओग्राफिक चॅनल जर आपल्या समोर तो येत असतो त्या माध्यमातून तर त्याच्यामधलं बेस्ट जे पिक्चर्स तयार केले जातात तर ते पिक्चर खेचणारे असे जे डिफरंट प्रत्येक वेगवेगळ्या देशांमधले आपण असं म्हणू शकतो की हे जे हौशी असे फोटोग्राफर्स असतात त्यांच्यामधले जे कार्तिक सुब्रमण्यम आहेत या कार्तिक सुब्रमण्यम यांना ह्या पद्धतीने नॅशनल जिओग्राफिकचा पिक्चर्स ऑफ द इयर 2023 पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ठीक आहे चलो नेक्स्ट. पुढचा आहे वन्यजीव संरक्षण पुरस्कार. पुढचा आहे वन्यजीव संरक्षण पुरस्कार हा जो मिळालेला आहे तो मिळाला आहे काश्मीरच्या आलिया मीरला. आता याच्यामधलं लक्षात ठेवा हे जे वन्यजीव संरक्षण पुरस्कार आहे हा पुरस्कार जे वाईल्ड लाईफ असतात त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ही काश्मीरची जी आलिया मीर आहे ही काश्मीरमधली पहिली महिला आहे जिला हा पुरस्कार मिळाला. पहिली महिला जम्मू अँड काश्मीर जे म्हणतो आपण या केंद्रशासित प्रदेशाचा केंद्रशासित प्रदेश झालं हे माहिती आहे ना आपल्याला तर आता राज्य आहे का नाही तर ह्या केंद्रशासित प्रदेशाची ती पहिली अशी महिला आहे जिला वन्यजीव संरक्षण पुरस्कार मिळालेला आहे. आणि हा जो वन्यजीव संरक्षण पुरस्कार आहे तर साप
व इतर जे नामशेष होणारे म्हणजे जम्मू अँड काश्मीरमध्ये नामशेष होणारे असे जे आपण असं म्हणू शकतो की जाती आहेत वनस्पतींच्या सॉरी प्राण्यांच्या यांच्या संरक्षणार्थ त्यांनी काम केलेलं आहे आणि तिला हा पुरस्कार दिलेला आहे. जम्मू अँड काश्मीरचे ते काय किंवा काश्मीरच्या त्या रहिवासी आहेत. क्लिअर आहे? क्लिअर झालं? चला पुढचा बघूयात. गव्हर्नर ऑफ द इयर. गव्हर्नर ऑफ द इयरचा जो पुरस्कार आहे 2023 तो प्राप्त झालेला आहे आरबीआयचे जे आपले भारताच्या मध्यवर्ती बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे गव्हर्नर आहेत सध्याचे शक्तिकांत दास जे आहे प्रिंट मिस्टेक समजून घ्या तर ते शक्तिकांत दास यांना ह्या पद्धतीने हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि बँकिंग बँकिंग कम्युनिटी किंवा बँकिंग सेंटर यांच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला जातो. तर 2023 हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. म्हणून गव्हर्नर ऑफ द इयर कोण आहे? शक्तिकांत दास. सोपं आहे, लक्षात असायचं. गव्हर्नर म्हटलं म्हणजे आरबीआयचे ते गव्हर्नर आहेत आणि हे लक्षात तुम्ही इझिली ठेवू शकता. ठीक आहे, चला स्क्रीनशॉट घेऊन घ्या अगोदर. चला पुढचे पुरस्कार बघू. पीसीआयद्वारे दिला जाणारा राजाराम मोहन राय राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित 2023 ते आहे डॉक्टर ए बी के प्रसाद. तर डॉक्टर ए बी के प्रसाद आहेत हे प्रसिद्ध असे तामिळनाडूमधले जे 75 वर्षापासून पत्रकार म्हणजे त्यांचं वय 75 वर्ष आहे आणि 75 वय असलेले हे ए बी के प्रसाद जे आहेत हे पत्रकार आहेत तामिळनाडूमधले आणि त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये जे कार्य केलेलं आहे त्या कार्यासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे 2004 ते 2009 जे तिथे मातृभाषा किंवा असं म्हणू शकतो आपण की भाषा जतन याच्यासाठी ते आयोग होते त्याचे ते माजी अध्यक्षसुद्धा राहिलेले आहेत. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट. पुण्यभूषण पुरस्कार 2023 मिळालेला आहे मराठी जे ज्येष्ठ अभिनेते आहेत मोहन आगाशे यांना हा पुरस्कार दिला आहे. पुण्यभूषण प्रतिष्ठान पुणे यांच्या मार्फत हा पुरस्कार दरवर्षी दिला जात असतो. पुढचा आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार किती वर्षादरम्यानच्या मुलांना प्राप्त होतो? तर हा जो आहे शौर्य पुरस्कार किंवा राष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो मिळत असतो 5 ते 18 दरम्यानच्या मुलांना म्हणजे त्याच्या मुलं आणि मुली ह्या दोघींचा समावेश असतो. पुढचा आहे 2023 राष्ट्रीय बाल पुरस्काराने पुरस्कार किती जणांना मिळालेला आहे? तर तो बघा 29 तो प्राप्त झाला आहे आणि विविध क्षेत्रामध्ये त्यांचे शौर्य तिथं दाखवलेलं आहे. कमी वयामध्ये त्यांना ह्या पद्धतीने गौरवलं जातं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. तर त्याचं जे आहे ते 29 आकडा आहे आणि त्याच्यामध्ये 15 मुले आणि 14 मुली हा त्याच्यामध्ये समावेश आहे. असे ते टोटल 29 आहेत. ठीक आहे, चलो नेक्स्ट. संगीत अकादमी 2023 संगीता कुलानिधी पुरस्कार जो आहे त्या विजेते आहेत हा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुरस्कारा वन लाईनरमध्ये बॉम्बे जयश्री कोणता रे? संगीता कुलानिधी पुरस्कार. तर लक्षात ठेवा ह्या ज्या बॉम्बे जयश्री आहेत ह्या कर्नाटक मधल्या कलाकार आहेत. म्हणजे कसं म्हणू शकतो आपण ते की संगीत साहित्यातले ते नृत्य म्हणजे नृत्यकला संगीत यांच्याशी ते संबंधित आहेत आणि ह्या ज्या आहेत ह्या कर्नाटक घराण्याशी रिलेटेड सुद्धा आहेत कलाकार आहेत बॉम्बे जयश्री ज्या पद्मश्री पद्मश्री पुरस्काराने सुद्धा त्या गौरवण्यात आलेला आहे. अशा त्या बॉम्बे जयश्री ज्या आहेत यांना या वर्षीचा संगीत अकादमी 2023 संगीता कुलनिधी पुरस्कार मिळालेला आहे.
पुढे बघूयात ज्ञानपान पुरस्कार 2023. आता हा मिळालेला आहे व्ही मधुसूदनन नायर यांना. आता ज्ञानपान पुरस्कार 2023 हा काय आहे, हा सुद्धा कवी ह्या क्षेत्रातले जे असतात, म्हणजे असं म्हणू शकतो आपण की कला साहित्या क्षेत्रातल्या लोकांना हा दिला जातो. तर ज्ञानपान हा पुरस्कार ह्या वर्षीचा मिळालेला आहे व्ही मधुसूदनन नायर यांना. आणि हे कवी आहेत, ठीक आहे, हा कवी ह्या कॅटेगरीमध्ये दिला जातो. महत्त्वाचं म्हणजे याचं जे स्वरूप आहे ते 50,000 रुपये रोख व स्मृती चिन्ह अशा पद्धतीने त्याचं या पूर्ण पुरस्काराचं स्वरूप असतं. चला पुढे, पुढचं आहे प्रिट्झकर पारितोषिक 2023. हा प्राप्त झालेला आहे सर डेव्हिड चिपरफील्ड यांना. आता हा याच्यामध्ये लक्षात ठेवण्याचं महत्त्वाचं काय आहे की प्रिट्झकर पारितोषिक कशासाठी मिळतं ह्याच्यासुद्धा लक्षात ठेवायचं. मिळालेले आहेत ते नाव लक्षातच ठेवायचं, सर डेव्हिड चिपरफील्ड यांना. लक्षात ठेवायचं म्हणजे काय सर, तर फक्त एकदा दोनदा तीनदा हा व्हिडिओ तुम्ही शांत पद्धतीने बघितला तरी तुम्हाला ऑटोमॅटिक तो ऑप्शन दिसल्याबरोबर त्याचं उत्तर येणार आहे. म्हणजे तुम्ही पाठ करण्याची गरज नाही आहे, तुमच्या डोळ्यासमोर ते नाव आहे, मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही ते मेमराईज करतायत आणि त्या पद्धतीने तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला तर तुमचे मार्क्स फिक्सच असणार आहे, ठीक आहे. तर मग हा जो आहे आर्किटेक्चर जे असतात, म्हणजे आर्किटेक्चर या क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो, हे महत्त्वाचं आहे. आर्किटेक्चर जी कॅटेगरी आहे त्या, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जे वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्यांना असं, म्हणजे जे पुरातन काळापासून आपण जे बघत आलेलो आहे की भारतीय संस्कृती असेल की जागतिक संस्कृती असेल, ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी अवशेष सापडतात, किल्ले असेल, गडस किल्ले, जमिनी गाली, म्हणजे जसं आपण सिंधू संस्कृती आहे, मग हे सुद्धा एक आर्किटेक्चरचा भाग आहे. तर ह्या आर्किटेक्चरमध्ये नवीन इनोव्हेशन करणारे आणि त्याच्यामध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो. सर डेव्हिड चिपरफील्ड जे आहे ते 2023 मानकरी आहे या पुरस्काराचे. पुढे जाऊयात, सर्वोत्कृष्ट साहसी पर्यटन स्थळ जिंकणारे राज्य कोणतं आहे, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न बनतो. इथं सगळे पुरस्कार महत्त्वाचे आहेत का सर? हो, सगळेच महत्त्वाचे पुरस्कार आहे. का? कारण कोणत्या पुरस्कार तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे याचा तुम्ही अंदाज बांधू शकत नाही. तर बघा, तर सर्वोत्कृष्ट साहसी पुरस्कार जे आहे असं स्थळ, म्हणजे जिथे आहेत अशा ठिकाणी जे स्पॉट आहे असं राज्य कोणतं आहे, तर लक्षात ठेवा जम्मू आणि काश्मीर याचा ह्या वर्षीसाठी म्हणजे त्याला निवड करण्यात आलेली आहे. आपण त्याच्यामध्ये स्कूबा डायव्हिंग पण पकडू शकतो, दुसरी गोष्ट म्हणजे पॅराग्लायडिंग बघू शकतो आणि अशा पद्धतीने स्नो लायडिंग आहे, असे जे महत्त्वाचे असे खेळ आहेत ज्याच्यात साहस लागतं अशा साहसी खेळांसाठी जम्मू काश्मीरचं ओळखलं जातं आणि त्याचा त्याच्याने गौरव करण्यात आलेला आहे. फाळके पुरस्कार 2020 अशा पारेख, थोडंसं काय करतोय मी की तुमची रिव्हिजनही होऊन जायला पाहिजे, महत्त्वाचे जे असे प्रश्न आहेत ते तुम्हाला इथे दिसायला पाहिजे म्हणून मी काय करत आहे की याच्यामध्ये 2023 तर महत्त्वाचे आहेतच आहे प्रश्न, पण त्याच्यामध्ये मध्येच 22 टाकून देतो, 21 देतो, 20 देतोय. याच्याने तुम्हाला एक गोष्ट कळते की तुमच्यामध्ये ती जी एक पद्धतीने असं म्हणू शकतो आपण की हा सर्वसमावेशकपणा आहे तो तुमच्यामध्ये आला तर तुमचे मार्क्स कुठेही जाणार नाही याची त्याच्यामधून आपण काळजी घेतो आहोत. तर अशा पारेखांना हा प्राप्त झालेला आहे. चमेली देवी जैन पुरस्कार 2021 जो आहे तो आरोफा जोहरी यांना प्राप्त झालेला आहे. तुम्ही लक्षात ठेवणं बघणं तेवढं गरजेचं आहे. त्यानंतर जागतिक अन्न पुरस्कार 2022, म्हणजे अन्नधान्य याच्या संरक्षणासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं, आजही आपल्याला माहिती आहे की जगामध्ये निम्मे जी लोकसंख्या आहे ती निम्मे पोटी आणि त्याच्यातनं पण अर्धपोटी म्हणण्यापेक्षा उपाशीपोटी अशी झोप जनता झोपत असते रात्री, म्हणजे एवढं भयंकर. आणि आत्ता जस्ट अहवाल आलेला आहे की भारतामध्ये जे अन्न, म्हणजे जो ग्लोबल हंगर इंडेक्स आहे, GHI ज्याला म्हटलं जातो, त्याच्यात भारताचं जे आहे ते खूपच काय म्हणू शकतो आपण, जो परफॉर्मन्स आहे हा लक्षात ठेवा. GHI तुम्हाला आठवलं म्हणून सांगून देतो, तर GHI सुद्धा आपण जर बघायला गेलं तर भारताचा ग्लोबल हंगर इंडेक्स, याच्यामध्ये भारताचा अतिसंवेदनशील
संवेदनशील वर्गात समावेश करण्यात आलाय. बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे त्याच्यामध्ये मग जागतिक अन्न पुरस्कार 2022 कुणाला मिळाला आहे तर तो लक्षात ठेवा, सिंधिया रोन्झे रोसेन्स वेग, अमेरिकेचे हे व्यक्ती आहेत, त्यांना प्राप्त झाला आहे. आणि पुढचा जो आहे गांधी मंडेला अवॉर्ड 2022, तो 14वे जे दलाई लामा आहेत तिबेटमधले जे धर्मगुरू आहेत प्रमुख बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना हा गांधी मंडेला अवॉर्ड 2022 प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. पुढचा आहे बुकर पुरस्कार 2022, हा मिळालेला आहे शहान करुणातिलका श्रीलंका या देशाचे ते रहिवासी आहेत. बुकर पुरस्कार 2022 शहान करुणातिलका. आणि त्यांचं जे महत्त्वाचं असं म्हणजे ज्या कादंबरीसाठी त्यांना मिळालं आहे त्या कादंबरीचं नाव लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला चर्चित पुस्तक आहे याच्यावर जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला या पद्धतीने त्याच्यावर उत्तर लिहिता यायला पाहिजे. तर द सेवन मून्स ऑफ द माली, द सेवन मून्स ऑफ माली हे त्यांचं असं पुस्तक आहे की ज्याला बुकर पुरस्कार 2022 सन्मानित करण्यात आलेला आहे. कोण रे, लक्षात ठेवायचं, शहान करुणातिलका श्रीलंकामधले हे लेखक आहेत. चला पीपीटी एकदा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. पुढचं वन लाइनर आले याच्यातनं महत्त्वाचे प्रश्नाचे मार्क्स कुठेच जायचे नाही. पुढचं आहे हिलाले पाकिस्तान सन्मान जो मिळाला बिल गेट्स यांना. आता हिलाले पाकिस्तान सन्मान काय, जसा भारतरत्न हा भारतरत्न हा जसा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे अशाच पद्धतीने हिलाले पाकिस्तान हा सन्मान सुद्धा दिला जातो. बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टचे जे संस्थापक आहेत यांनी बिल्स आणि मलिंडा जे आहे गेट्स अँड मलिंडा यांचे जी असं म्हणू शकतो आपण की एक पद्धतीने जे एन जी ओ आहे जे जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये जिथे गरज आहे तिथे कार्य करत असतात गरिबीपासून रोखण्यासाठी. त्यानंतर अन्नदान म्हणजे असं म्हणू शकतो आपण की रोगराईमध्ये रोकधाम करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतात. आणि बिल गेट्स यांनी पाकिस्तानमध्ये ह्या केलेल्या सामाजिक कार्याचा म्हणजे गौरव करण्यासाठी तिथल्या पाकिस्तान सरकारने हिलाले पाकिस्तान सन्मान जो आहे तो बिल गेट्स यांना दिलेला आहे. पुढचं लक्षात ठेवा 2021 ब्रिक्स फिल्म फेस्टिवल उत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार धनुष, रजनीकांत जे ज्यांचे जावई होते माझी जावई म्हणू शकतो आपण, तर हा जो धनुष आहे ह्या अभिनेता जो आहे याला हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे कारण त्यांचा डिवोर्स झालेला आहे. UNDP द्वारे भारताचा पहिला यूथ क्लायमेट चॅम्पियनशिप हा जो पुरस्कार मिळालेला आहे तो प्राजक्ता कोळी हिला मिळालेला आहे. आता ही प्राजक्ता कोळी कोण आहे तर ही प्रसिद्ध यूट्यूबर आहे. आणि या यूट्यूबरला म्हणजे यूट्यूबरवर तिचे फॉलोअर्स आहे तर ती रील्स वगैरे बनवत आहे. ही ती यूट्यूबर आहे अशी प्राजक्ता कोळी. तर हिला युनायटेड नेशनचा UNDP द्वारे भारताचा पहिला यूथ क्लायमेट चॅम्पियन हा पुरस्कार दिलेला आहे. म्हणजे हा IMP आहे असा इथे आपल्याला प्रश्न बनतो. कोण आहे, प्राजक्ता कोळी ते लोकमान्य, ठीक आहे. पुढचं आहे टिळक पुरस्कार 2022, तर तो मिळालेला आहे मिसाईल वुमन म्हणून ज्या ओळखल्या जायच्या डॉक्टर टेथी थॉमस यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मिसाईल मुवमेंट म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. पुढचं बघूयात आता महत्त्वाचं वन बाय वन. तर बघा ह्या इथे तुम्हाला 2022 साहित्य अकादमी मराठी पुरस्कार विजेते. म्हणजे काय करतोय मी तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये किंवा लेक्चरमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक जे म्हणजे महाराष्ट्राशी संबंधित आहे असे महत्त्वाचे सुद्धा आपण पुरस्कार याच्यामध्ये बघून घेत आहोत. म्हणजे हा जरी लेक्चर आपलं मोठं होतं पण याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याच्या सगळे जे पुरस्कार आहे ते पूर्ण एकाच लेक्चर्समध्ये इथे तुम्हाला मिळत आहेत. तर बघूयात आपण 2022 जे साहित्य अकादमी मराठी पुरस्कार विजेते महत्त्वाचं आहे ते बघायचं आपल्याला. तर साहित्य अकादमी पुरस्कार 2022 सुरुवात 1954 पासून झालेली आहे. स्वरूप काय असतं रे, 1,00,000 रुपये.
त्यानंतर विजेते जे आहेत 2022 चे विजेते ते आपल्याला म्हणजे तुम्हाला बघितलं तर मी काय केलंय टेबल टाइप मध्ये ते तयार करून दिलेलं आहे म्हणजे इजी टू वे तुम्हाला नंतर स्क्रीनशॉट साठी मी वेळ देणारच आहे पण एकदा समजून घ्या तर समजून घ्या म्हणजे ते तुम्हाला एकदा बोललेलं तुमचं पिक्चरायझेशनच्या माध्यमातून ते कायम तुमच्या लक्षात राहणार आहे तर 2022 बद्दल बोलूया तर तो सुरू झालाय साहित्य अकादमी पुरस्कार 1954 ला स्वरूप आहे 1,00,000 रुपये रोख विजेते आहे 22 चे प्रवीण दशरथ बांदेकर कादंबरी आणि कथा संग्रह कोणता आहे त्यांचा तर उजवा सोंडेच्या बाहुल्या असे सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत सध्या आयोग काय करताय की तुमची पोच नाहीये तिथपर्यंत जाण्याची अभ्यासाची तिथे जाण्याचा प्रयत्न ते करतात आणि जर तुम्ही PYQs पाहिले तर PYQच्या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होते की त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतं की अशा पद्धतीने कादंबरी सुद्धा नाव विचारलं म्हणजे तुम्हाला लेखक दिला जातो आणि कोणत्या ह्या सदर लेखकाला कोणत्या गोष्टीसाठी पुरस्कार प्राप्त झाला कोणत्या कादंबरी आणि कथासंग्रहासाठी प्राप्त झाला हे विचारलं जात असतं ठीक आहे तर उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यानंतर पुढे बघूयात पुढचा आहे भाषा सन्मान पुरस्कार 2022 1996 सुरुवात आहे रे 1,00,000 रुपये रोख याची सुद्धा म्हणजे रोख स्वरूप आहे डॉक्टर उदयनाथ झा यांना हे प्राप्त झालेलं आहे आणि कादंबरी जी आहे त्यांची तर त्यांचं महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मध्यकालीन साहित्यिक आहेत जे ओडिसातले त्यांच्यावर त्यांनी लिखाण केलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे पुढचं बघूयात बाल साहित्य पुरस्कार 2022 2010 याची सुरुवात झालेली आहे 50,000 रुपये रोख रक्कम ही त्याची बक्षीस स्वरूपातली त्याचं स्वरूप आहे किंवा बक्षीस म्हणजे असं म्हणू शकतो की त्याची रक्कम आहे आणि विजेते आहे संगीता बर्वे 2022 विषय चाललाय टोटल 2022 विषय चालू आहे तुम्ही बघून घेतला की हे पूर्ण 2022 आहेत तर पिऊची वही या नावाने त्यांची जे कादंबरी आहे त्यासाठी हा पुरस्कार त्यांना दिलेला आहे कथासंग्रह आहे तो कादंबरी म्हणण्यापेक्षा कथासंग्रह आहे त्यानंतर युवा साहित्य पुरस्कार 2022 2011 सुरुवात झाली 50,000 रुपये रोख पवन नालट यांना 22 हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे मी संदर्भ पोखरतो ह्या मराठी कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झालाय एवढ्या डेटामधून काय प्रश्न विचारला जाऊ शकतो आला तर आपल्याला तो त्याचं 100% आन्सर येणार आहे याची खात्री बाळगणं आता आपल्याला जरुरी आहे पुढचं आहे युवा साहित्य पुरस्कार 2022 दिसत नसेल तर बघा युवा साहित्य पुरस्कार 2022 हा 2011 सुरुवात आहे 50,000 रुपये रोख ही त्याची स्वरूप आहे आणि श्रुती कानिटकर यांना तो प्राप्त झालेला आहे श्रीमती चरित्रम संस्कृत भाषेतली ही कादंबरी आहे तिच्यासाठी हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे पुढचं बघूयात पुढचा आहे भाषांतर पुरस्कार महत्त्वाचा असा हा सुद्धा पुरस्कार आहे भाषांतर पुरस्कार 2022 तर तो प्राप्त झाले सुरुवात झालेली आहे 1989 पासून 50,000 रुपये रोख याचं स्वरूप आहे प्रमोद मुजुमदार यांना हा 2022 पुरस्कार प्राप्त झालेला आहे सलोक्याचे प्रदेश शोध सहिष्णु भारताचा इंग्रजीमध्ये त्याला काय म्हटलं जातं इन गुड फेथ सभा नकवी म्हणजे खरं बघायला गेलं तर हा जो आहे हा प्रमोद मुजुमदार यांना मिळालेला आहे आणि सलोक्याचे प्रदेश शोध सहिष्णु भारताचा या कादंबरी संग्रहासाठी म्हटलं आणि जे इंग्रजीमध्ये ते कोणाचा अनुवाद आहे तर म्हणजे कशाचा अनुवाद तो केलेला आहे तर मूळ जी कादंबरी आहे ती इंग्रजीमधली काय आहे तर इन गुड फेथ सभा नकवी जे आहे ह्या लेखकांची ती आहे आणि तिचं भाषांतर कोशामध्ये केलेलं मराठीमध्ये तर मराठीमध्ये भाषांतर आहे सलोक्याचे प्रदेश शोध सहिष्णु भारताचा अशा पद्धतीने आपण 2022 साहित्य अकादमी मराठी पुरस्कार पूर्ण व्यवस्थित पाहिले तुम्ही स्क्रीनशॉट एकदा घेऊ शकता झालं पुढचं आता 2000 हे झाले वन लाईनर त्याच्यामधले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रादेशिक साहित्यातले सगळे महत्त्वाचे असे आपण बघून घेतलेले आहे याचा अर्थ काय होतो की आपला हा जो पुरस्कार हा सेक्शन आहे याच्यामध्ये तुमचे मासच जाणार नाही आहेत 4 जूनला विचारू द्या 30 एप्रिलला विचारू द्या किंवा येणाऱ्या भविष्यातला कोणत्याही मेन्स आहे मुख्य परीक्षा त्याच्यामध्ये प्रश्न विचारला तर त्याच्यामध्ये मार्क्स आपला जाणार नाही याच्या माध्यमातून आपण केलं आता महत्त्वाचं म्हणजे 2023 मधले
जे पुरस्कार आहेत ते वन बाय वन आपण इथे पाहणार आहोत, डिटेलमध्ये पाहणार आहोत. आता ते वन लाइनर होते, आता डिटेलमध्ये बघूयात. म्हणजे आपल्याला बघायचं ऑस्कर पुरस्कार पाहिजे 2023, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 पाहिजे आहे, ग्रॅमी पुरस्कार 2023 पाहिजे आहे, बाप्टा पुरस्कार 2023, सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2023 हा भी महत्त्वाचा पुरस्कार आहे, 32वा सरस्वती सन्मान पुरस्कार पाहिजे आपल्याला, 32वाच व्यास सन्मान सुद्धा पुरस्कार पाहिजे, विंदा करंदीकर जे आहे त्यांचा जीवन गौरव पुरस्कार 2022 पाहिजे. याच्यामध्ये मी थोडंसं 22चा पण 2 ऍड केलेला आहे महत्त्वाचे आहेत म्हणून, कारण ते आत्ता देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 पाहिजे आहे आणि रॅमन मॅक्सेसे पुरस्कार 2022 पाहिजे आहे, जो 2023 वितरित केला जाणार आहे. म्हणजे आपण काय करत आहोत की सर्व महत्त्वाचे असे पुरस्कार जे आहेत 2021, 2022 आणि 2023 तिघी वर्षांमध्ये महत्त्वाचे असे पुरस्कार आपण या लेक्चरच्या माध्यमातून तिथे आपण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे असं म्हणू शकतो की आपण त्यांचा घोषवारा पाहिलेला आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. वन बाय वन आता बघूयात. पहिलं बघूयात ऑस्कर पुरस्कार 2023. अरे 2023 अशी कोणती तरी एक्झाम असणारच आहे, तिच्यामध्ये या सेक्शनवर प्रश्न विचारला जाणार, 100% प्रश्न विचारला जातो. आला प्रश्न आला तर मग आपलं काम आहे की आपल्याला ते जमायलाच पाहिजे. म्हणजे जे हे पुढचे जे मेन मेन जे घेतलेले आहेत याच्यावर कोणती ना कोणती एक्झाम, प्रिलियम असेल, मेन्स असेल, येणार या पूर्ण 2023 एकदा काय असतोय तर प्रश्न विचारलाच जातो. तर ही जी चमचमती ट्रॉफी आहे कोणती, ऑस्कर पुरस्कारांची, ते त्या ऑस्कर पुरस्कारासाठीच काय म्हटलं जातं की हा जगातला सर्व सन्मान असतो संगीत साहित्य कलामधला, तो जो ऑस्कर आहे त्याच्यासाठी ह्याच ट्रॉफीसाठी सगळे लोक आयुष्यभर, म्हणजे जे कलाप्रेमी असतील किंवा कलाकार असतात हे त्याच्यासाठी आयुष्यभर काम करत असतात हे आपण इथं म्हणू शकतो. ठीक आहे, ही ती ट्रॉफी आहे. चला बघूयात मग आता वन बाय वन. सुरुवात झालेली आहे 1929 पासून. ऑस्कर पुरस्कारांची, त्यानंतर 2023 आवृत्ती जी होती ती 95वी आवृत्ती होती, म्हणजे 95वा तो समारंभ होता. हे नोबेल देणारे पुरस्कार जे देणार देते जी संस्था देते सॉरी तिचं नाव आहे अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस. बघा हे त्याचं काय आहे, तर ही ती मदार ब्रँच आहे, ती काय करत असते तर हा महत्त्वाचा असा पुरस्कार देत असते. कधीपासून 1929 पासून अकॅडमी अवॉर्ड ह्या नावाने सुद्धा ह्या पुरस्कार ओळखला जातो. बघा अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स अँड आर्ट्स अँड सायन्स आहे ना, तर मग त्याच्यातला अकॅडमी अवॉर्ड्सने सुद्धा हा ओळखला जातो. म्हणून तुम्हाला हे जे वेगळ्या कलर्समध्ये आहे ते तुम्हाला लगेच डिटेक्ट व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी अशा पद्धतीने ते तुम्हाला बोल्ड आणि डिफरंट कलरमध्ये ते मेन पॉईंट तिथे करून दिलेला आहे. पुढचं आहे ऑस्कर पुरस्कार कार्यक्रमात दीपिका पादुकोण ही जी भारतीय अभिनेत्री आहे तर यांनी हा पुरस्कार सादर केले अशा करणाऱ्या तर तिसऱ्या अभिनेत्री आहेत भारताच्या, ते तिसऱ्या अभिनेता आहे. मग हा जो बहुमान यांच्या अगोदर दीपिका पादुकोणच्या अगोदर हा जो बहुमान प्राप्त झालेला आहे तो पहिला आहे प्रियंका चोप्रा या भारतीय अभिनेत्रीला आणि दुसरी म्हणजे पर्सिस खंबाटा यांच्यानंतर ही तिसरी भारतीय अभिनेत्री ठरली आहे जी या वितरण सोहळ्याला ऑस्कर वितरण सोहळ्याला खूप म्हणजे असं म्हणू शकतो आपण हजर होती. त्यानंतर ऑस्करच्या ह्या 95व्या एडिशनमध्ये आवृत्तीमध्ये भारताद्वारे इतिहास रचला गेला हे आपल्याला माहितीच आहे आणि ज्यात सर्वोत्कृष्ट जे मूळ गाणे आहे मूळ भाषेतलं गाणं आहे ते गाणं म्हणजे त्या मूळ भाषेतल्या श्रेणीमध्ये कॅटेगरीजमध्ये ज्याला ओरिजिनल म्हणू शकतो ओरिजिन ऑफ द सॉन्ग इन त्या असं त्या लँग्वेजमधला जे मूळ लँग्वेजमधला ते नाटू नाटू जो RRR मूव्ही आहे ह्या नाटू त्याच्यातलं जे गाणं आहे या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला. कोणत्या कॅटेगरीमध्ये मिळालेला आहे ते पण लक्षातच ठेवा. तर तो मिळालेला आहे तर बेस्ट डॉम नाटू नाटू हा जो श्रेणी आहे ती सर्वोत्कृष्ट मूळ गाणे ह्या श्रेणीमध्ये कॅटेगरीमध्ये मिळालं आहे. आणि या गाण्याला तर सर्वोत्कृष्ट माहितीपट जो आहे तो बेस्ट डॉक्युमेंटरी या कॅटेगरीमध्ये, तर शॉर्ट फिल्म जी आहे बेस्ट डॉक्युमेंटरी जी शॉर्ट फिल्म आहे या श्रेणीत द एलिफंट विस्पर्स
ठीक आहे. द एलिफंट व्हिस्पर्स या माहितीपटाला मी आलेला आहे. आदिशांच्या 15 मिनिटाचा हा डॉक्युमेंटरी मूवी आहे. याच्यामध्ये जे कुटुंब आहे यांनी हत्तींचं कशा पद्धतीने संरक्षण केलंय आणि त्यांचं संरक्षण करत असताना केरळमध्ये आय थिंक सो दॅट, तर त्याच्यावर हा मूवी आहे. द बेस्ट ऑफ द बेस्ट मूवी आहे. 15 मिनिटाचा आहे पण त्याला ऑस्कर सुद्धा मिळालेला आहे. आणि दुसरा म्हणजे नाटू नाटू या मूळ गाण्या श्रेणीसाठी, म्हणजे मूळ गाणे नाटू नाटू याला मूळ गाणे ह्या श्रेणीमध्ये पुरस्कार मिळालेला, जे RRR म्हणून जो मूवी होता याच्यातलं हे गाणं आहे. ठीक आहे, ऑस्कर पुरस्कारांशी हे महत्वाचं होतं. एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स हे पण खूप महत्वाचं आहे. ऑस्कर पुरस्कारावर प्रश्न असणारच आहे. तर मग त्याच्यामध्ये काय आहे की एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या चित्रपटाला एकूण 7 पुरस्कार मिळाले आणि ऑस्कर पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. म्हणजे मूळ चित्रपट कॅटेगरीमध्ये त्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि तो मूवीज आहे एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स म्हणून. ठीक आहे, चला स्क्रीनशॉट घ्या. पुढचा आहे ऑस्कर पुरस्कार म्हणजे त्याच्यातल्या कॅटेगरी मधल्या. तर हे आता आपण भारताशी जे संबंधित आहे ते महत्त्वाचं समजून घेतलं. म्हणजे आंतरराष्ट्रीय पुरस्कारामध्ये भारताचं काय प्रदर्शन आहे, भारताला काय प्राप्त झालेलं आहे ते बघितलंय. आता ऑस्कर पुरस्कार 2023 प्रत्येक कॅटेगरीमधले आपण जे विजेते आहेत ते बघणार आहोत. तर सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स. त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ज्यांना ह्या कॅटेगरीमध्ये पुरस्कार प्राप्त झाला आहे ते हे डॅनियल क्वांट आणि डॅनियल शिनेर्ट एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स ह्या मूवीसाठी. बोललो ना 7 कॅटेगरीमध्ये त्यांना ऑस्कर प्राप्त झालेला आहे. तर सर्वोत्कृष्ट ऑफकोर्स दॅट कोण असणार आहे, ज्या मूवीला काय आहे त्याने डायरेक्शन केलेलं आहे. पुढचं आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर तो मिळालेला आहे पुरस्कार ब्रँडन फ्रेझर यांना द व्हेल या मूवीसाठी. इथे आयोग काय करतं, बरोबर तुम्हाला अशा ठिकाणी अटकवतं जिथे तुमचं दुर्लक्ष होतं. कारण 7 पुरस्कार म्हटले म्हणजे सगळेच त्यांना मिळणार आहे का, त्याच्यामुळे समजून घ्या, बघून घ्या. ठीक आहे, तर एकदा तुम्ही हे समजलं की झालं. मग ब्रँडन फ्रेझर जे आहे द व्हेल या मूवीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा आहे सर्वोत्कृष्ट अभिनेते या कॅटेगरीमध्ये मिळाला आहे मिशेल एहो यांना एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स. त्याच मूवीमधले ज्या अभिनेत्री आहेत त्यांना हा सर्वोत्कृष्ट ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाला आहे. सर्वोत्कृष्ट मूळ गाणे नाटू नाटू RRR जो मूवी होता RRR या मूवीसाठी मधल्या मूवीमधल्या नाटू नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाणे या कॅटेगरीमध्ये ऑस्कर मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट म्हणजेच आपण त्याला म्हणतो बेस्ट शॉर्ट डॉक्युमेंटरी जी फिल्म होती त्याच्यामध्ये द एलिफंट व्हिस्परर्स जे आहेत त्याच्यामध्ये ह्या डॉक्युमेंटरीला मिळाले. आणि जे निर्माते कोण आहेत, तर कार्तिकी गोन्साल्विस आणि गुणित मोंगा, हे पण लक्षात ठेवा बरं का. म्हणून तुम्हाला काय केलेलं आहे, तर ते एक स्पेशल ब्रॅकेटमध्ये देऊन दिलेलं आहे की तुम्हाला ते लक्षात राहिलं पाहिजे इझी वेने. पुढचा आहे सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट, हा सुद्धा महत्त्वाची कॅटेगरी आहे. याच्यावरही सलग प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट जो आहे तो आहे गिर्लेमा डेल टोरो यांचा पिनोचिओ ह्या पुरस्कार ह्या चित्रपटासाठी त्यांना ॲनिमेटेड सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार प्राप्त झाला ऑस्कर. पुढचा आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता जो आहे तो आहे तर एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑट ॲट वन्स ह्या मूवीचा जो सहाय्यक अभिनेता आहे तो के हुआ क्वान असं काही वेगळं नाव राहिलं का, लक्षातच ठेवायचं. ऑलरेडी त्या मूवीचं नावही मोठं आहे आणि याचं सुद्धा नाव मोठं आहे. हा सहाय्यक अभिनेता आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे हे 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचं. ब्रँडन फ्रेझर द व्हेल मूवीमधला. पुढचा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता झाला आहे अभिनेत्री, तर ती आहे जेमी ली कर्टिस. कोणत्या मूवीसाठी असणार आहे रे पुन्हा एकदा, तर एकदा पुन्हा असणार आहे एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन. जे 7 कॅटेगरीजमध्ये श्रेणीमध्ये पुरस्कार मिळाले तर ते ह्या पद्धतीने आपण इथं बघू शकतो. आणि शेवटचा जो आहे तो सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट ऑस्कर पुरस्काराने सन्मानित आहे ऑल क्विट ऑन द वेस्टर्न फ्रंट जर्मनी ह्या त्या मूवीचं नाव आहे. आणि त्याला हा आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या श्रेणीमध्ये त्याला पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, बघितला, महत्त्वाचे स्क्रीनशॉट घेऊन घ्या.
चला पुढे, पुढचा महत्त्वाचा पुरस्कार दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023। हाच ती स्टॅच्यू आहे, ठीक आहे, दिसलं तुम्हाला स्टॅच्यू, हेच ती ट्रॉफी आहे। ही ट्रॉफी सन्मानित के ह्या ट्रॉफीने त्या त्या क्षेत्रातल्या त्या त्या कॅटेगरीमधल्या कलाकारांना तिथे सन्मानित केलं जातं, ही ती ट्रॉफी आहे। ठीक आहे, वन बाय वन आपण बघणार आहोत। श्रेणी दिलेली आहे इकडे आणि इकडे दिलेले आहेत विजेते। बघा तुम्हाला काय करून दिलेलं आहे, तर टेबलच करून दिलं, तुमचं कामच सोपं केलेलं आहे। व्हिडिओ बघितल्या इथल्या बरोबर तुम्हाला ती गोष्ट समजायलाच पाहिजे, रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे, आणि ते प्रश्न जर विचारला एक्झाममध्ये तर 100% त्याचं आन्सर येणं हे त्याच्या मागची अपेक्षा आहे। वन बाय वन कॅटेगरीमध्ये आपण बघूया। पहिला आहे सर्वोत्तम चित्रपट, कोणता आहे, काश्मीर फाइल्स, कधी रे, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2023, हा टायटल लक्षातच ठेवा। त्यानंतर वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट कुणाला प्राप्त झालेला आहे, RRR नाटू नाटू आठवलं, ऑस्करमध्ये त्याला या गाण्याला ऑस्करमध्ये सुद्धा मिळालं, म्हणजे ऑस्कर समारंभामध्ये सुद्धा त्याला असं म्हणू शकतो की आपण गौरवलं गेलेलं आहे। त्यानंतर ह्या मूवीमधलं ते गाणं आहे। त्यानंतर सर्वोत्कृष्ट वेब सिरीज जी आहे ते आहे रुद्र द एज ऑफ द डार्कनेस, ही ठरलेली आहे। त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित केलं गेलेला आलिया भट गंगूबाई काठियावाडी ह्या मूवीसाठी, ठीक आहे, मुंबईमधली जे असं म्हणू शकतो एक पद्धतीने फिमेल गँगस्टर जी होती तिच्या जीवनावर हा बेस असा मूवी होता, त्याच्यामध्ये तिने जो काम केलेलं आहे त्याच्यासाठी तिला हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून जे आहे तो रणबीर कपूर ब्रह्मास्त्र या मूवीसाठी। त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन जे आहे दिग्दर्शक ते आहे आर बालकी चूप या मूवीसाठी। समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेता जो आहे समीक्षकांच्या माध्यमातून तर तो आहे वरुण धवन भेडिया या चित्रपटासाठी। समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विद्या बालन जलसा याच्यासाठी। सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष तो आहे सचेत टंडन मैया मैनू जर्सी या मूवीसाठी। सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका महिला, इथं पुरुष होतं हे गाणं आहे बरं का, या मूवीमध्ये म्हणजे मूवीमध्ये ते गाणं आहे मैया मैनू जर्सी सचेत टंडन। सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका जी आहे महिला या कॅटेगरीमध्ये तर ती आहे नीती मोहन आणि मेरी जान गंगूबाई काठियावाडी ह्या मूवीमधलं जे सॉन्ग आहे त्याच्यासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे। आणि लास्ट बट नॉट लिस्ट तो आहे टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता, तो दिलेला आहे फणा इश्क में मर जावासाठी जैन इमाम, ही जी मराठी सॉरी मराठी म्हणतो जे प्रसिद्ध अशी धारावाहिक आहे सिरियल आहे त्याच्यामध्ये जैन इमाम यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। बघा समजून घ्या, आलं लक्षात, बघण्याची गोष्ट आहे पाठ करण्याची नाही, एकदा पिक्चरायझेशनने बघायचं मेमराईज करायचं आणि ऑप्शन दिसला आन्सर म्हणजे क्वेश्चनमध्ये एक्झाममध्ये आपलं काम झालेलं आहे। स्क्रीनशॉट घ्या, चलो नेक्स्ट। नेक्स्ट आहे ग्रॅमी पुरस्कार, ही ती ट्रॉफी आहे ग्रॅमी पुरस्कार जो आहे तो ह्या ट्रॉफीने गौरवण्यात येतो, ठीक आहे, संगीत क्षेत्राशी ह्या संबंधित आहे, दिसत असेल तुम्हाला ग्रामोफोन आहे, ठीक आहे। चला वन बाय वन, संगीत क्षेत्रात बोललो मी तुम्हाला, संगीत क्षेत्रात ग्रॅमी पुरस्काराला सर्वोच्च पुरस्कार असं म्हणलं जातं। तुम्ही जर बघितलं ह्या बाजूला तर त्याचा जो असं म्हणू शकतो लोगो सिम्बॉल आहे त्याच्यावरूनच कळून जातं आपल्याला की हे संगीत क्षेत्रामधलं महत्त्वाचं असं पुरस्कार आहे। ठिकाण जे आहे ते लॉस एंजिलस अमेरिका इथे पार पडलेलं आहे 2023 हा समारंभ ग्रॅमी पुरस्कारचा। आयोग जे होते ते नॅशनल अकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्स, म्हणजे अकॅडमी ज्याला म्हणतो अवॉर्ड तेच याचे काय आहे, तर प्रायोजक आहे, आयोजक आहे, ऑर्गनायझर आहे। आवृत्ती किती होती, 65वी होती। एडिशन कितवी आहे, तर 65th एडिशन आहे। सुरुवात कधी झालेली आहे हे पण महत्त्वाचं आहे, तर 5 फेब्रुवारी 2023 पासून, ठीक आहे। ही म्हणजे ही जी आहे आय थिंक सो इथे हे झालेलं असेल, ही जी आवृत्ती आहे 65 हे तर म्हणजे 5 फेब्रुवारी 2023 कार्यक्रम सुरू झाला असं त्याचं म्हणायचं आहे। म्हणजे ही जी आहे
ही एडिशन कितवी आहे 65वी आणि ग्रॅमी पुरस्कार 2023ला 5 फेब्रुवारी 2023च्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे लॉस एंजेलस अमेरिका ह्या ठिकाणी पुरस्कार प्रदानाचा जो समारंभ असतो त्याला ठीक आहे. त्यानंतर 2004 पासून हा सोहळा लॉस एंजेलसच्या टेम्पल्स सेंटरमध्येच भरवला जातो. बघा 2004 पासून जो आहे तो लॉस एंजेलसमधलं हे टेम्पल सेंटरमध्ये हा अशा पद्धतीने ग्रॅमी पुरस्कारचा सोहळा सुरू केला जातो किंवा तिथे ऑर्गनाईज केला जातो. ह्या वर्षीचा केव्हा होता 5 फेब्रुवारी 2023ला. बघा त्याचं तुम्हाला कॅटेगराईज करून दिलेलं आहे, वन बाय वन आपण बघून घेऊयात. 2023चे जे प्रमुख विजेते आहेत ग्रॅमी पुरस्कार ते तुम्हाला इथे कॅटेगराईज करून दिलेलं आहे. तर बघा रेकॉर्ड ऑफ द इयर ग्रॅमी पुरस्कार 2023चं विजेता आहे लिझो अबाउ डॅम टाईमसाठी. त्यानंतर अल्बम ऑफ द इयर आहे हॅरी स्टाईल्स यांचा हॅरीज हाऊस, याला हा पुरस्काराने प्राप्त झालेला आहे. सॉन्ग्स ऑफ द इयर ग्रॅमी पुरस्कार बोनी साईट यांचा जस्ट लाईक दॅट यासाठी. त्यानंतर सर्वोत्कृष्ट पॉप सोली परफॉर्मन्स जो आहे तो अँडेल इझी ऑन मी यासाठी. आणि सर्वोत्कृष्ट नवीन जो कलाकार असतो इंट्रोडक्टरी जो असं म्हणू शकतो आपण कलाकार जो आहे तो आहे समारा जॉय यांना. तर ग्रॅमी पुरस्कार अशा पद्धतीने तुम्हाला 2023ला वितरित किंवा ऑर्गनाईज झालेले आणि वितरित झालेले आपल्याला लॉस एंजेलसमध्ये दिसतात. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ग्रॅमी पुरस्कार 2023 ग्रॅमी जो पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट पॉप जोडी परफॉर्मन्स श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळवणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला, ठीक आहे, ट्रान्सजेंडर जी महिला आहे ती किम पेट्रॉनने इतिहास रचलेला आहे, तिला हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. थोडी त्याच्याबद्दल एक्स्ट्राची माहिती आपण समजून घेत आहोत. त्यानंतर पॉपस्टार बियॉन्सेन यांनी आपल्या करिअरमधील 32वा ग्रॅमी पुरस्कार जिंकून इतिहास रचला. 32 वेळा त्यांनी ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे त्यांना. म्हणजे असं म्हणू शकतो की एखाद्या व्यक्तीचा एखाद्या क्षेत्रामध्ये जेव्हा हातखंडा निर्माण होतो त्याला कोणीही थांबू शकत नाही. पुन्हा पुन्हा तो अतिउच्च अशा गोष्टींचा शोध लावत असतो किंवा असं म्हणू शकतो की नवीन नवीन कलाकृती तो निर्माण करत असतो. तर तसे ते बियॉन्सेन आपल्याला आपल्यासमोर दिसतात. ठीक आहे, भारताशी रिलेटेड आहेत म्हणून आपण त्याच्या फोटोसहित पाहत आहोत. हे जे आहेत ते आहे रिकी केज. तर भारतीय वंशाचे रिकी केज यांनी तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार त्यांना मिळवला. हा जो फोटो आहे हा तुम्ही बघू शकता. तर ते जे आहे भारतीय वंशाचे रिकी केज यांनी हा तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार मिळवलेला दिसून येतो. 2015मध्ये विंड्स ऑफ सम सारा या संगीताला अल्बम बेस्ट न्यूज एज अल्बम प्रकार हा पुरस्कार त्यांना मिळालेला होता. त्यानंतर 2022मध्ये डिवाईन टाईडस या संगीताला अल्बम बेस्ट न्यू एज अल्बम प्रकार जो असतो तर अल्बममधला हा त्यांना पुरस्कार किंवा हा ग्रॅमी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे त्या कॅटेगरीजमधले. हे ते आहे रिकी केज, लक्षात ठे राईल. चल 2023मध्ये डिवाईन टाईड्स याच संगीताला सर्वोत्कृष्ट इमर्सिव्ह ऑडिसिव्ह अल्बम प्रकार हा पुरस्कार देखील प्राप्त झाला. म्हणजे लक्षात ठेवा एकाच कलाकृतीला दोनदा त्यांना काय मिळालेला आहे तर ग्रॅमी पुरस्कार प्राप्त झाला. भारतीय वंशाचे आहेत हे रिकी केज. पुढचा आहे बाप्टा पुरस्कार 2023. बाप्टा पुरस्कार म्हणजेच काय त्याचा लॉन्गफॉर्म बघा, ब्रिटिश अकॅडमी फिल्म अवॉर्ड. अतिशय सन्मानित असा हा सुद्धा पुरस्कार आहे. हे त्याचं काय आहे तर म्हणजे असं म्हणू शकतो ट्रॉफी आहे, लोगो आहे, ह्या ट्रॉफीने ते कलाकार सन्मानित केले जातात. बाप्टाचा लॉन्ग फॉर्म लक्षातच राहील ना. ठीक आहे, सुरुवात झालेली आहे 1949ला. जुना असा हा पुरस्कार म्हणजे अवॉर्ड आहे. याची कितवी एडिशन होती आवृत्ती आहे 2023मध्ये तर ती 76वी. ब्रिटनच्या चित्रपटसृष्टीतील दिला जाणारा हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मानला जातो. 2023चे जे विजेते आहे ह्याच्यामधले बाप्टा पुरस्कारमधले ते बघूयात आपण. सर्वोत्कृष्ट चित्रपट जो आहे तो ह्या कॅटेगरीमध्ये बाप्टा पुरस्कार 2023 जो आहे तो प्राप्त झालेला आहे ऑल क्विट ऑन द वेस्टर्न फ्रंट जर्मनी जो होता तो. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय पुरस्कार जो होता आपण त्याला पाहिला तो.
त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कॅट ब्लँचेट तार या मूवीसाठी, की सर्वोत्कृष्ट अभिनेता ऑस्टिन बटलर एल्विस ह्या मूवीसाठी, त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक एडवर्ड बर्गर जे ऑल क्विट ऑन द वेस्टर्न फ्रंट ह्या नावाने जे आहे, म्हणजे ह्याच मूवीसाठी जो सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे त्या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यासाठी त्यांना हा बाप्टा पुरस्कार 2023 प्राप्त झाला आहे. समजलं? म्हणजे तुम्हाला जर एक गोष्ट कळली याच्यामधून की महत्त्वाचं कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये फक्त बघणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला वेगळ्या कलरच्या माध्यमातून तुम्हाला त्या गोष्टी रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. पिक्चरायझेशनच्या माध्यमातून हा डेटा तुमचा एवढा प्रचंड डेटा लक्षात ठेवण्याचा हा एक प्रयत्न आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. चला, पुढचा कॅटेगरी मध्ये आहे अबेल पुरस्कार. महत्त्वाचा पुरस्कार असतो 2023 गणित या क्षेत्रामध्ये, गणित क्षेत्रामध्ये ज्याला गण किंवा गणित क्षेत्राचा तो नोबेल म्हणून सुद्धा ओळखला जातो. गणित क्षेत्रातील नोबेल बघूयात मग. हे त्याचं काय आहे, स्मृतिचिन्ह आहे, या अशा स्मृतिचिन्हाने त्यांना दिलं जातं. तर त्याच्यावर त्यांचा फोटो आहे आणि हा त्यांच्याने ते हा जे जे लोक आहेत महत्त्वाचे असे जे व्यक्ती आहे त्यांना गौरवण्यात येत आहे. ठीक आहे, पुरस्काराची सुरुवात झाली 2023 अबेल पुरस्काराची. नॉर्वेजियन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्स द्वारे हा काय केला जातो, प्रदान केला जातो, दिला जातो हा अबेल पुरस्कार. स्वरूप जे आहे या पुरस्काराचं 7.5 दशलक्ष नॉर्वेजियन क्रोनर याच्या माध्यम, म्हणजे हे जे नॉर्वेजियन जे चलन आहे क्रोनर हे सुद्धा तुम्हाला इथे समजून गेलं असेल, तर नॉर्वेजियन क्रोनरच्या स्वरूपामध्ये दिलं जातं. त्यानंतर गणितातील नोबेल पुरस्कार म्हणून हा ओळखला जातो. गणितांमध्ये जे जे नवीन इनिशिएटिव्ह असतील, नवीन नवीन शोध असतील किंवा त्याच्यामध्ये केलेल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग अशा कामगिरीसाठी गणित क्षेत्रातला हा पुरस्कार नोबेल पुरस्कार म्हणून, गणितातील नोबेल पुरस्कार म्हणून देखील ओळखला जातो. 2023 जे विजेते आहे अबेल पुरस्कार 2023 लुईस कॅफरली यांना हा प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतोय. मुक्त सीमा समस्या आणि मांगे एम्पेररे समीकरणासह नॉन लाइनर आंशिक विभेदक, समजलं तरी ठीक आहे, नाही तर कशासाठी केलेलं आहे ते समजून घ्या. ठीक आहे, तर या समीकरणासाठी नियमित सिद्धांतातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे. गणितातलं समीकरण आहे सोडवलेलं आहे असं किंवा त्याच्यामध्ये केलेल्या संशोधनासाठी काय आहे महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना लुईस कॅफरली यांना हा पुरस्कार ने सन्मानित करण्यात आलेलं आहे. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तुम्ही याचा घेतलाच असेल आय थिंक, सो दॅट बाप्टाचा घेतला, ठीक आहे, आबिलचा घेतला, सॉरी. हां, याचा आणखी एक थोडं महत्त्वाचं होतं, 2023 विजेते लुईस कॅफरली जर आयोगाने गुगली टाकण्याचा प्रयत्न केला आणि 2022 विजेते विचारले अबेलचे, तर लक्षात ठेवा डेनिस पार्नेल सुलिवन हे 2023 अबेल पुरस्कार विजेते ठरले होते. चला एकदा स्क्रीनशॉट पुन्हा घेऊन घ्या. 22 आणि 23 सुद्धा महत्त्वाचं आहे. चला पुढचं कॅटेगरी पाहणार आहोत, सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2023 सुरुवात झालेली आहे 2019 पासून. ठीक आहे, स्वरूप बघूयात. वैयक्तिक श्रेणीसाठी म्हणजे पर्सनल कॅटेगरीसाठी 5 लाख, संस्थात्मक श्रेणीसाठी 51 लाख हे असं त्याचं स्वरूप असणार आहे. म्हणजे आपत्ती व्यवस्थापनामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये जे पुरस्कार दिले जातात त्याच्यासाठी आता त्याला नावच दिलं गेलं सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार. वैयक्तिक श्रेणी असेल तर त्याच्यासाठी 5 लाख रुपये त्याचं स्वरूप असणार आहे आणि संस्थात्मक श्रेणीसाठी 51 लाख रुपये. पुन्हा एकदा,
केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे हा पुरस्कार दिला जातो। दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने सुरू झालेला आहे, म्हणून दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती 23 जानेवारीला हा पुरस्कार जाहीर केला जातो। मी म्हटलं ना तुम्हाला, जानेवारी फेब्रुवारी मार्च मधले जेही महत्त्वाचे आहेत आणि 22 मधले जे सगळे पुरस्कार आपण इथे कव्हर केलेले आहेत, 2023चे जे विजेते आहेत ते बघूयात। तर ह्या वर्षाचा वैयक्तिक श्रेणीसाठी जो पुरस्कार देण्यात आलेला नाहीये, संस्थात्मक श्रेणीसाठी दिलेला आहे, तो आहे ओरिसा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण OSDEMA। बघा, या वर्षाचा वैयक्तिक जे आहे कॅटेगरीमध्ये, पर्सनल कॅटेगरीमध्ये देण्यात आलेला नाही आहे, संस्थात्मक श्रेणीसाठी दिला गेला आहे। तो कुणाला दिला आहे? तर ओरिसा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण OSDMA यांना हा पुरस्कार प्राप्त आहे। त्यानंतर लुंगेलेई अग्निशमन केंद्र जे आहे मिझोरमचं, यांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। म्हणजे यावेळेस तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायची, आउट ऑफ द बॉक्स प्रश्न विचारला असेल तर आपण तिथे एक चुकायचं नाही, तिथे आपल्याला आन्सर येणं गरजेचं आहे, आन्सर येणं मस्त आहे। पुढचं आहे 32वा सरस्वती सन्मान, सुरुवात झालेली आहे 1991 पासून, स्वरूप जे आहे 15 लाख रुपये। KK बिर्ला फाउंडेशन मार्फत हा पुरस्कार दिला जातो। सरस्वती सन्मान, नावाचा सरस्वती सन्मान म्हणजे तुम्ही त्याला आपण समजून घेऊ शकता, जे न्यू कमर्स आहेत आणि ज्यांना ऑलरेडी हे माहिती आहे त्यांच्यासाठी फक्त ह्या वर्षी काय नाला दिला गेला ते लक्षात ठेवायचं। जे न्यू कमर्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा बेसिक डेटा अतिशय महत्त्वाचा असतो। सुरुवात काय आहे, स्वरूप काय आहे, कधी दिला, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या, कोणी कुणामार्फत दिला जातो, ह्या सगळ्या गोष्टी जे न्यू कमर्स असतात यांच्यासाठी महत्त्वाचा असतो। अनुसूची 8वी जी आहे भारतीय राज्य घटनेची, जी आपल्या ज्या मुख्य अशा भाषा आहेत ज्यांना आपण असं म्हणू शकतो की ज्या अनुसूचित भाषा श्रेणीतल्या भाषा आहेत, अशा 22 भाषा ज्या आहेत त्या कशामध्ये समाविष्ट, ज्या 12 परिशिष्ट आहेत, अनुसूची आहे, इंडेक्सेस आहे, त्याच्यामधल्या 8व्यामध्ये ज्या अधिकृत भाषा आहेत भारताच्या त्यांचा समावेश करण्यात गेला आहे। तर अनुसूची 8वी जी आहे भारतीय राज्य घटनेची, तिच्यामधील 22 भाषांपैकी कोणत्याही भाषेतील उत्कृष्ट गद्य किंवा काव्य साहित्य कृतीसाठी हा पुरस्कार दिला जात असतो। उत्कृष्ट गद्य किंवा काव्य साहित्य कृतीसाठी हा पुरस्कार दिला जात असतो। कोणता रे? सरस्वती सन्मान, नावातच आहे, उत्कृष्ट गद्य किंवा काव्य साहित्य कृतीसाठी 22 भाषांमध्ये कोणत्याही भाषेमध्ये। 2022चा सन्मान कुणाला मिळाला आहे? तर तमिळ लेखिका जे आहेत त्या तमिळ लेखिका शिवशंकरी यांना सूर्यवंशम या पुस्तकासाठी, ठीक आहे, सूर्यवंशम मूवी वगैरे नाही वाढ का, सूर्यवंशम या पुस्तकासाठी। त्यानंतर 9 कादंबऱ्या प्रसिद्ध चित्रपट म्हणजे ह्या त्या आहेत, इथे त्यांचा फोटो आपल्याला आलेला दिसून येतो, ह्या प्रसिद्ध अशा त्या शिवशंकरी आहेत ज्यांना सूर्यम वंशम या पुस्तकासाठी हा 32वा सरस्वती सन्मान पुरस्कार देण्यात आला आहे। 9 कादंबऱ्या प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि चित्रपटांमध्ये रूपांतरित देखील त्यांच्या केलेल्या आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, म्हणजे प्रसिद्ध अशा त्या लेखिका आहेत। आणि कुट्टी बालमजुरीवर आधारित या कादंबरीसाठी त्यांना राष्ट्रीय आणि प्रादेशिक सर्वोत्कृष्ट मेगा सिरियलचा पुरस्काराने ते सन्मानित सुद्धा आहेत। हा जो आहे, हा तुम्ही इकडे बघू शकता त्याचा फोटो, ह्या ते आहेत शिवशंकरी, ठीक आहे। आणि त्यांच्या या कुट्टी या बालमजुरीवर आधारित कादंबरीसाठी राष्ट्रीय आणि प्रादेशिक सर्वोत्कृष्ट मेगा सिरियल पुरस्कारचा समावेश आहे। 2021चा सन्मान हा 22चा झाला। आता पुन्हा एकदा तुम्हाला, म्हणजे मी काय करतोय की मागचे महत्त्वाचे पुरस्कार सुद्धा जर प्रश्न विचारला गेला की तर 2-3 वर्षाचे आपण त्याच्यामध्ये कव्हरअप करून घेत आहोत। तर 2021चा जो सन्मान होता, हाच ते 32वा सरस्वती सन्मान, तो राम दरथ मिश्रा यांच्या मैं तो यहा हूं या कविता संग्रहाला प्राप्त झाला होता। समजला या पद्धतीने? चला स्क्रीनशॉट घेऊन घ्या। झालं, चलो पुढचा 32वा व्यास सन्मान, सुरुवात याची सुद्धा 1991, म्हणून आपण 32वा सरस्वती सन्मान आणि 32वा व्यास सन्मान असं तिथं टायटल दिलेलं होतं। सुरुवात 1991ला आहे। स्वरूप जे आहे याचं ते 4 लाख रुपये रोख रक्कम
के बिर्ला फाउंडेशन मार्फतच हा दिला जात असतो. सरस्वती सन्मान आणि व्यास सन्मान दोघी एकाच संस्थेमार्फत दिला जातो, हे लक्षात ठेवायचं. के बिर्ला फाउंडेशन हिंदी भाषेतील साहित्यासाठी हा दिला जातो. सरस्वती सन्मान कशासाठी दिला जातो? अनुसूची जी 8वी आहे त्याच्यातल्या 22 भाषांमधल्या कोणत्याही गद्य किंवा काव्य कलाकृतीसाठी, परंतु हा हिंदी भाषेतील साहित्यासाठीच दिला जातो व्यास सन्मान. 2022 जो व्यास सन्मान आहे तो डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी पागलखाना या कादंबरीसाठी त्यांना प्राप्त झालेला आहे, दिला गेला आहे. इथे तुम्ही 2-3 गोष्टी त्याच्यात कव्हरअप करून घेतलेल्या आहेत आपण. कोणती कादंबरी आहे, कुणाला सन्मान आहे आणि कोणत्या वर्षाचा आहे, कोणता आहे, हे पण. हे जे न्यूकमर्स आहे त्यांच्यासाठी ह्या महत्त्वाचे असे जे आहेत, म्हणजे ज्यांचा 1-2 वर्ष अभ्यास झालेला आहे किंवा बिलकुल त्यांनी नवीन सुरुवात केला, अशा जे ॲस्पिरंट आहेत नवीन विद्यार्थी, त्यांच्यासाठी हे पण अतिशय महत्त्वाचे अशी इन्फॉर्मेशन असते. HR सुद्धा प्रश्न विचारला जात असतो, ठीक आहे. मग बघा, हे ते आहेत पागलखाना, ज्ञान चतुर्वेदी हे जे त्यांचं कादंबरी आहे. तिथे बघा, इथं काय म्हटलंय, उन पागलों की कक्षा जो जीवन को बाजार से बड़ा मानते रहे. म्हणजे एका पद्धतीने आपण असं म्हणू शकतो की त्यांनी त्याच्यामध्ये जीवनाबद्दल लिहिलेल्या प्रसिद्ध अशा गोष्टी असतील, ठीक आहे. ते मध्य प्रदेशातील एक प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आहेत, महत्त्वाचं आहे. ते मध्य प्रदेशातील एक प्रसिद्ध, आणि एक गोष्ट तुम्हाला आणखी सांगून देतो मी, की असे जे लोक असतात हे केवळ आणि केवळ असं म्हणू नाही शकत, आता ते हृदयरोग तज्ज्ञ आहेत, प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर आहेत, बरोबर आहे. आणि ते एक लेखकसुद्धा आहेत आणि त्यांना हा व्यास सन्मान मिळाला. असेच नाशिकचे सुद्धा जे डॉक्टर प्रवीण सुपे आहेत, हे सुद्धा हृदयरोग तज्ज्ञ आहेत, डायबिटीज तज्ज्ञ आहेत. आणि हे जे डॉक्टर प्रवीण सुपे आहेत, हे सुद्धा असं म्हणू शकतो की MS आहेत, परंतु त्यांनी सुद्धा म्हणजे पत्रकारितामध्ये त्यांनी डिग्री मिळवली, मास्टर डिग्री मिळवली, त्याच्यात गोल्ड मेडल मिळालं आहे त्यांना दिल्लीला. आणि सांगायचा अर्थ काय की अशा पद्धतीने जे डॉक्टर्स असतात हे सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये, काही डॉक्टर्स असतात की ते जे वर्सटाईल त्यांचं काय असतं, व्यक्तिमत्व असतं, अष्टपैलू ते लोक असतात. त्याच्यामधले एक म्हणजे डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी. त्यानंतर 30 वर्षाहून अधिक काळ सेवेनंतर त्यांनी आता रुग्णालयाचे संचालक म्हणून निवृत्ती जाहीर केलेली आहे. त्यानंतर 2015 डॉक्टर चतुर्वेदी यांना पद्मश्रीने देखील सन्मानित करण्यात आले. म्हणून तुम्हाला सांगतो, असा जेव्हा महत्त्वाचा जो टॉपिक आहे, महत्त्वाचा जो पुरस्कार आहे आणि त्याच्यामध्ये अशा व्यक्तींना दिला जातो, तर हा IMP पॉईंट बनत असतो. मग प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता असते. आणि महत्त्वाचं म्हणजे यांचं जे पहिलं पुस्तक आहे ते नरक यात्रा जर्नी टू हेल या नावाने त्यांनी कादंबरी लिहिली. पण 2022 जो व्यास सन्मान आहे 32वा, तो त्यांना कोणत्या कादंबरीसाठी मिळालं आहे, तर पागलखाना या कादंबरीसाठी आपल्याला मिळालेला किंवा प्राप्त झालेला दिसून येतो. 2021 समजून घ्या, बरोबर करतोय. 22 कळला, 2021 सन्मान आहे अजगर वजाहत महाबली या कादंबरीसाठी त्यांना प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतोय. त्याच्यामुळे 22 लक्षात ठेवा, 21 सन्मान लक्षात ठेवा, 32वा व्यास सन्मान, ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्या. चला पुढचा, विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2022, ठीक आहे. काही पुरस्कार तुम्हाला त्याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत, तर ते आपण बघतो की एक पुढच्या मागचे सगळ्यात पद्धतीने कव्हरअप करण्याचा प्रयत्न करतो. सुरुवात झाली 2012 स्वरूप जे आहे ते प्रशस्तीपत्र आणि रोख पुरस्कार 5 लाख रुपये. हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत दिला जात असतो. मराठी साहित्यात चिरस्थायी आणि मोलाचे योगदान देणाऱ्या लेखकांना हा दिला जातो, त्यांना त्याच्याने गौरव करण्यात येतो. 2022 जे विजेते आहेत विंदा करंदीकर यांचे, तर ते विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराचे विजेते 2022 आहे प्राध्यापक चंद्रकुमार नलगे, ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे श्री पू भागवत पुरस्कार ग्रंथालय प्रकाशन, हे जे आहे हे चंद्रकुमार नलगे आहेत, हा नलगे. त्यानंतर श्रीपू भागवत पुरस्कार जो आहे तो ग्रंथालय प्रकाशनला प्राप्त झाला आहे. ग्रंथालय प्रकाशनचे हे प्रसिद्ध असे कादंबरे आहेत, खूप प्रचंड प्रमाणात त्यांची ग्रंथसंपदा आहे. त्यानंतर डॉक्टर अशोक रा केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार आहेत, या व्यक्तींसाठी जर बघितलं तर डॉक्टर विठ्ठल वाघ यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानंतर डॉक्टर अशोक
रा केळकर यांना मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार संस्थेसाठीचा महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्यामार्फत म्हणजे यांना तो दिला गेलेला आहे संस्थेसाठी, या व्यक्तीसाठी आहे विठ्ठल वाघांचा आणि या संस्थेसाठी. कोणती संस्थेला? महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांना. कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार व्यक्तींसाठी दत्ता भोसले यांना दिलेला आहे. म्हणजे आता तुम्ही जर इथं पाहिलं तर महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राचे जे रिलेटेड प्रश्न आहेत ते सुद्धा किंवा सॉरी पुरस्कार जे आहेत ते सुद्धा इथे आपण कव्हरअप केले. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की आंतरराष्ट्रीय तर झालेच झाले, राष्ट्रीय तर झालेच झाले, पण प्रादेशिक आहे महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातले ते सगळे पुरस्कार आपण इथे कव्हरअप करून घेतलेले आहेत. स्क्रीनशॉट घेऊ शकतात. चलो नेक्स्ट. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 जस्तच दिलेला आहे. महाराष्ट्र सरकारचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. जसा भारत सरकारचा कोणता आहे रे? भारतरत्न. त्यानंतर सुरुवात कधी झालेली आहे? 1996 पासून याची सुरुवात आहे. स्वरूप जे आहे 10,00,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र हे त्याचं स्वरूप आहे. सुरुवातीला साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रांपुरताच हा मर्यादित होता किंवा ह्या क्षेत्रांसाठी पुरस्कार दिला जात होता. नंतर मग काय झालं? सामाजिक कार्य असतील, त्यानंतर सार्वजनिक प्रशासन असेल आणि आरोग्यसेवा असेल, ह्या विविध क्षेत्रांसाठी ह्या याच्यामध्ये समावेश करण्यात आला आणि हा पुरस्कार बहाल करण्यात येतो. 2021 सन्मान जो होता महाराष्ट्र भूषण पुरस्कार आशा भोसले, 2023 जो सन्मान आहे आप्पासाहेब धर्माधिकारी हे 18 व्यक्ती ठरलेले आहेत. म्हणजे असं म्हणू शकतो की यांचं जे आपण म्हणतो की जय जय रघुवीर समर्थ वगैरे जे आहे असा जे एक संप्रदाय आहे त्याच्या माध्यमातून ते काय करत असतात तर ते समाज प्रबोधन करत असतात आणि या समाज प्रबोधनासाठी त्यांना 2023 महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक कार्याला वाहून घेतलेले ज्येष्ठ निरूपणकार आहेत ते. समाजसेवक म्हणण्यापेक्षा ज्येष्ठ समाजसेवक याच्यापेक्षा निरूपणकार हा शब्द त्यांच्यासाठी जास्त म्हणजे स्वरूप जास्त योग्य ठरतो असं म्हणू शकतो. निरूपण करणारे ते एक व्यक्ती म्हणून आपण त्यांना ओळख आहे त्यांची. त्यानंतर आप्पासाहेब हे मागील 30 वर्षापासून संत साहित्यांचं निरूपण करत आहेत. म्हणजे मी तेच म्हटलं निरूपण, ह्याच्यामध्ये त्यांचे जे दास बोध आहे रघुवीर समर्थांचं दासबोध आहे, दासबोध ग्रंथ याचं ते निरूपण करत असतात, ठीक आहे. आणि डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांना यापूर्वी मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाला होता, तर ते त्यांचे वडील होते. म्हणून पिता पुत्रांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. म्हणजे यांचे जे वडील होते डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांना सुद्धा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आधी सन्मानित करण्यात आले आणि 2023 मध्ये आता त्यांचे सुपुत्र जे आहेत आप्पासाहेब यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. पुढचा आणि महत्त्वाचा आणि शेवटचा रॅमंड मॅग्सेसे पुरस्कार 2022. सुरुवात लक्षात ठेवा 1957 पासून. आवृत्ती जी आहे ती 64 आहे, 64th एडिशन आहे 1957 पासून. आशियाचा नोबेल म्हणून त्याला ओळखला जातो, आशियातला नोबेल, हा साहित्यातला नाही तर आशियातला नोबेल म्हणून ओळखला जातो. सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध या क्षेत्रातील काम करणाऱ्या उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो. बघा यावेळेसचे आपण बघूया 2022 जे पुरस्कार आहे, कारण मागच्या वेळेस जो होता तो पण प्रसिद्ध असे जे रवीश कुमार आहे ते पत्रकार निर्भीड पत्रकार म्हणून ज्यांना ओळखला जातो त्यांना तो पुरस्कार प्राप्त होता. जे रॅमंड मॅग्सेसे पुरस्कार हा नेहमीच अशा लोकांना दिला जातो जे प्रभावाविरुद्ध काम करत असतात. म्हणून अरविंद केजरीवाल असतील ते सुद्धा काय आहे तर रॅमंड मॅग्सेसे पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर प्रकाश आमटे आहे, म्हणजे नावं घेण्यासारखं भरपूर आहेत, परंतु तुम्हाला स्पेसिफिक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांची नावं मी सांगितलेले आहेत. तर बघा व्यक्ती, देश आणि क्षेत्र याच्यामध्ये कॅटेगराईज करून दिलेलं आहे. तर सोथेरोस छिम जे आहे कंबोडिया देशातले यांना हा पुरस्कार मिळाला आहे. मनोचार तज्ज्ञ ते म्हणून ते प्रसिद्ध आहे, या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर तादाती हातोरी शोथेरो छिम कंबोडिया देश मनोचार तज्ञ म्हणून त्या क्षेत्रात काम केलं आहे. त्यानंतर तादाशी हातोरी जपान या देशाचे आहेत, नेत्र चिकित्सक म्हणून त्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर येतं बर्नाटेड माद्रिद फिलिपिन्स या देशाचे ते नागरिक आहेत आणि बालरोग तज्ज्ञ म्हणून ते प्रसिद्ध आहे, या क्षेत्रात त्यांनी काम केलेलं त्याच्यासाठी रॅमंड मॅग्सेसे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट ते आहेत गॅरी बेंचेगिन
तर गॅरी बेंचेगिन जे आहेत ते इंडोनेशिया ह्या देशाचे आहेत आणि त्यांनी चित्रपट निर्माते या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केल्यामुळे त्यांना 2022 ब्रॅमन मॅक्सेसे पुरस्कार प्राप्त झालेला आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. हे बघा त्यांचे इथे फोटो पण आहे, परत एकदा बघून घेऊ शकता तुम्ही. सेतोरो चीम आहे, तादेशी हातोरी आहे, ब्रँडेन माद्रिद आहेत आणि जे शेवटचे ते आहे ग्रँचे बेंचमिन. ह्या सगळ्या लोकांना 64th एडिशनमधला रॅमन मॅक्सेसे अवॉर्ड मिळालेला आहे. हे फोटोच्या माध्यमातून तुम्हाला या गोष्टी लक्षातच राहतील, ठीक आहे. तर लास्ट वन, थँक्यू. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे की महत्त्वाचे असे परीक्षाभिमुख एक्झाम ओरिएंटेड सर्वच्या सर्व पुरस्कार एकाच लेक्चरमध्ये कव्हर करून घेतलेले आहेत. त्याला कॅटेगराईज नाही केलं आपण. महत्त्वाचे आहेत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक असे सगळे पुरस्कार एकाच लेक्चरमध्ये एकचदा बघायचं, पुन्हा त्याची रिव्हिजन करायची प्रश्न आला, कारण ते तुम्हाला पिक्चरायझेशन आहे. मी तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेल सांगितलं आहे, तर तुमचा मार्क्स कुठेही जाणार नाही याची त्याच्यामधून शाश्वती बाळगा. अशाच पद्धतीने आपण पुढचेही लेक्चर्स कंडक्ट करणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करा, तुमच्या अभ्यासाचा अभ्यास करा, म्हणजे अभ्यास करत असताना टेन्शन घेऊ नका. टेन्शन आलं तर मॅनेज करा, घेऊ नका असं म्हणणार नाही. मॅनेज करा आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी अभ्यासासाठी पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. या शुभेच्छांनीच तुमची रजा घेतो. गुड बाय एव्हरीवन.